हवामान मुंबई शहरासह उपनगरात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे ठाणे नवी मुंबईतही पावसाची रिपरीप सुरूच आहे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे जळगाव जिल्ह्यात काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे नाशिकमध्ये रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता वर्धा जिल्ह्यातील मदनी दिंदोडा इथं नदीच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यामुळे मदनी सेलू मार्ग, बंदा सेलु तालु येला केली मार्ग ही। की साथी बंद आहे तसंच सेलू तालुक्यातील सुरगाव येळाकेळी मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे राज्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर राज्यातल्या उर्वरित भागात येत्या तीन दिवसात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता शेवटी ठळक